आता अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्यावरती गुटखा माफिया म्हणून गुन्हा दाखल झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणारे प्रशांत कुचेकर हे चक्क गुटखा माफियाच्या भूमिकेत दिसून आले आहेत सांगली जिल्ह्यातील कौंटे महाकाळ येथे अवैध गुटख्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयांचा गुटखा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे कवटे महांकाळ ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे पंढरपूर शहरात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रशांत कुचेकर यांचे दुसरे रूप पुन्हा जगासमोर आले आहे त्यांनी या अगोदर पंढरपूर तालुका अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहिलं होते अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असताना गुटखा माफियांना पकडणं त्यांचा माल हस्तगत करण्या अशा अनेक कारवाया त्यांनी पार पडल्या आहेत परंतु जप्त केलेला गुटखा पुन्हा मार्केटमध्ये पाठवून लाखो रुपयांची कमाई करण्याचा त्यांचा मानस या प्रकरणातून पुढे आला आहे कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना अवैध गुटखा विक्रीच्या प्रकरणात गोवला आहे त्यांच्यासोबत इतर चार साथीदारांचाही समावेश असून त्यांच्यावर भारतीय दंडविधान तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे त्र्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सात अन्वय एकोणसाठ नुसार कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड यांनी दिली आहे या प्रकरणी पुढील तपास कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शहाणे हे करत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका